आपण बघितलं की ज्या रुग्णालयामध्ये लता दीदींवर उपचार सुरू होते तिथून आता थोड्याच वेळामध्ये त्यांचं पार्थिव त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी नेलं जाईल. ब्रिज कँडी रुग्णालयाच्या समोरून आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, तर सकाळीपासून या ठिकाणी नागरिकांनी आता गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. लता दीदी या आपल्यात आता नाही आहेत हे कळल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जमू लागलेले आहेत. चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय व्यक्ती असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील व्यक्ती असो या ठिकाणी अनेक दिग्गजांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहेत. अमित ठाकरे या ठिकाणी आले होते, त्याचबरोबर बाळा नांदगावकर आहेत, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक नामचीन मंडळी या ठिकाणी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे रस्ता हा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून हा संपूर्ण रस्ता पोलिसांकडनं ग्रीन कॉरिडॉर करून तैनात करण्यात आलेला आहे. दुपारच्या सुमारास म्हणजे 12:30 सुमारास लता दीदींचं पार्थिव हे त्यांच्या घरी प्रभूकुंज या ठिकाणी नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर 3:30 त्यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क या ठिकाणी अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 4:00 सुमारास पंतप्रधान मोदी देखील दाखल होणार आहेत, पवारसाहेब असणार आहेत, अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी शिवाजी पार्कवर जमण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण ब्रिज कँडी परिसराला आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत, दिग्गजांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तब्बल 27 दिवस या ठिकाणी उपचार लता दीदींवर सुरू होते. कोरोना हे एक निमित्त होतं, या कोरोनावर देखील लता दीदींनी मात केली होती. त्यानंतर निमोनियाचा त्यांना त्रास होऊ लागला, यातून त्रासातून देखील बाहेर येत असतानाच काल अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांची आज सकाळी 8:12 त्यांची प्राणज्योत मावळल्याचं सांगितलं आलेलं आहे. संदीप, अगदी सूरज, या सगळ्यामध्ये आता पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. थोडासा ब्रिज कँडीचा परिसर दाखवाल कशा पद्धतीनं पोलिसांनी बंदोबस्त केले ठेवलेला आहे, कारण गर्दी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.